खामगाव जिल्हा बुलढाणा नांदुरा मार्गावरील आमसरी जवळ चोर पकडले गेले. यावेळी कार चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या झटापटीत एक पोलीस अधिकारी व एक कर्मचारी गंभीर जखमी झाले. ही घटना 5 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे सदर रक्कम ही सोन्याच्या व्यवहारातील असल्याचा संशय आहे. तर पकडलेली कार एका पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचे समोर येत असून याबाबत SP दत्त यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी चौकशी अंती कार कोणाची आहे हे समोर येईल असे सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खामगाव अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना संशयितरित्या कारने लाखो रुपयांचा ब्लॅक मनी जात असल्याची या माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली ASP पथकाचे प्रमुख PSI पंकज सपकाळे, रघुनाथ जाधव, गजानन बोरसे, संदीप टाकसाळ, गजानन आहेर, राम धामोळे यांनी काल 5 जुलै रोजी दुपारी टॉवर चौक मध्ये भागात नाकाबंदी करून वाहनांची चौकशी सुरू केली. धनराज सपकाळ, झूमा न्यूज, अकोला.